नमस्कार, टॉप न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे। 100 कोटी खंडणी प्रकरणात ईडीनं अनिल देशमुख यांना अटक केली आहे। तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुखांवर ईडीकडून ही कारवाई करण्यात आली। अनेक दिवसांच्या अज्ञातवासानंतर अनिल देशमुख सोमवारी दुपारी स्वतः मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते। दरम्यान आता मध्यरात्री 12 तासांच्या चौकशीनंतर अखेर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीनं सोमवारी रात्री उशिरा अटक केली। अनिल देशमुखांना चौकशीसाठी ईडीनं 5 वेळा बोलावलं होतं, परंतु अनिल देशमुख हजर राहिले नाहीत। या काळात अनिल देशमुख यांनी ईडीला पुरेसा वेळ दिला असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय। अनिल देशमुखांना सर्व दरवाजे बंद झाल्यामुळे चौकशीला हजर राहावं लागलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात कोणतीही चूक माफ होणार नाही, मग ती भाजपचीही असो, दोषींवर कारवाई होणार असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी काल ट्विट करत अमृता फडणवीस यांच्याशी ड्रग्स पेडलरचं कनेक्शन काय असा सवाल करत जयदीप राणा आणि अमृता फडणवीस यांचा फोटो ट्विट केला होता। यानंतर भाजप नेते मलिकांवर तुटून पडलेत। अमृता फडणवीसांचं नाव घेतल्यानं मलिक खालच्या पातळीचं राजकारण करत असल्याचे आरोप भाजप नेत्यांनी केले। यानंतर आज सकाळी 9 वाजताच पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलंय। फक्त अमृता फडणवीसच महिला आहेत काय असा सवाल करताना भाजप नेत्यांनीही अजित पवार यांच्या बहिणींची नावं घेतली, माझ्या मुलीचं नाव घेतलं असं नवाब मलिक यांनी म्हटलंय। 100 कोटींच्या वसुली आदेश प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर अटक करण्यात आली आहे। काल रात्री 12 वाजता त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली। अनिल देशमुखांना अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत। यातच रात्री 2 वाजता भाजप आमदार नितेश राणे यांनी खोचक टीका करणारं ट्विट केलंय। अनिल देशमुख हॅपी दिवाळी आणि अनिल परब मेरी क्रिसमस, स्पेशल थँक्स टू नवाब मलिक आणि संजू राऊत असं ट्विट नितेश राणे यांनी केलंय। 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीनं अटक केली आहे। ही अटकेची कारवाई दुर्दैवी आहे। अनिल देशमुख चौकशी यंत्रणेला सहकार्य करत असताना त्यांना अटक होणं हेच मुळात दुर्दैवी आहे। आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीचा शोध घ्यावा। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग बेपत्ता आहेत, ते जर परदेशात गेले असतील तर त्यांना कुणाची साथ आहे असा सवाल रोहित पवार यांनी यावेळी विचारलाय। गेल्या अनेक काळापासून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर विरोधकांना दाबण्यासाठी होतोय हे आपण पाहिलंय। एखादा व्यक्ती चौकशी यंत्रणांना सहकार्य करत असताना देखील अटकेची कारवाई करणं हे योग्य नाही असं रोहित पवार यांनी म्हटलंय। गेल्या 2 दिवसात राष्ट्रवादीला 2 जबरदस्त झटके बसलेत। मध्यरात्री राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीनं अटक केली। त्यानंतर आज सकाळी आयकर विभागानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 1000 कोटींची संपत्ती जप्त करण्याची नोटीस दिली आहे। अजित पवार यांच्याशी संबंधित 5 संपत्ती जप्त करण्याची नोटीस देण्यात आलेली आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। ईडीच्या चौकशीनंतर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीनं अटक करण्यात आली आहे। यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर व्हिडिओच्या माध्यमातून निशाणा साधलाय। देशमुख यांच्या अटकेनंतर आता टेन्शन शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं वाढणार असं किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय। तसंच 100 कोटींची केलेल्या वसुलीपैकी शरद पवारांकडे किती जात होते आणि उद्धव ठाकरेंना किती पैसे मिळत होते याबाबत खुलासा होईल असं मोठं विधान सोमय्या यांनी केलंय। तसंच आता अनिल देशमुख यानंतर अनिल परब यांचा नंबर असल्याचंही सोमय्या यांनी बोलून दाखवलंय। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या ईडी अटकेवरून भाजपवर हल्लाबोल केलाय। आरोप करणाऱ्यांना पळून जाण्यास केंद्राचं पाठबळ मिळतं आणि ज्यांच्यावर आरोप झाले तो चौकशीला हजर राहिल्यावर अटक होतीये असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलंय। तसंच हे सर्व पाहून भाजपचे नेते टणाटणा उड्या मारतायत, दिवाळीनंतर आम्ही असं करू तसं करू म्हणत आहेत, पण तेव्हा त्यांना बाथरूममध्ये स्वतःची तोंडं लपवून बसावं लागेल असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय। ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते। तर हा होता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेजला आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या। सविस्तर बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पाहत रहा महाराष्ट्र न्यूज 24।